वापरात असलेलं प्रशांत तू आपल्या सोबत असला आपल्या सोबत आता शिंदे गटाचे नेते आहेत नरेश म्हस्के. नरेश म्हस्के जी आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली असेल आपल्याला नाव अलॉट झालेलं आहे पण चिन्हांना पर्याय द्यावे लागतात आपली पहिली प्रतिक्रिया. हा मी खूप समाधानी आहे आणि खूप आनंद पण झालेला आहे की जे तत्व किंवा बाळासाहेबांचं हिंदुत्व घेऊन आम्ही जे पुढे चाललेलो होतो आणि तेच नाव आम्हाला मिळालेलं आहे बाळासाहेबांची शिवसेना म्हणून ते नाव आम्हाला मिळाल्याबद्दल खूप समाधानी आहे. पण चिन्हांबद्दल आता तुम्ही काही पर्याय चाचपलेले आहेत काही पर्याय निश्चित केलेले आहेत आणि कधीपर्यंत देणार आहात ते? उद्या सकाळपर्यंत आम्हाला वेळ दिलेली आहे माझ्या माहितीनुसार आणि आम्ही तोपर्यंत देऊ चिन्ह विचार करून आमच्या मुख्य नेत्यांशी विचार करून देऊ. उद्या सकाळपर्यंत आम्हाला वेळ दिलेली आहे असं कळतंय. आणि ठाकरे हा बोला हा बोला पूर्ण करा पूर्ण करा. आणि जो आम्ही जी भूमिका घेऊन आज आम्ही बाहेर पडलेलो जो उठाव केला होता की बाळासाहेबांचं मूळ हिंदुत्वाचं तत्व बाळासाहेबांचे विचार आणि तेच नाव आम्हाला मिळालेलं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला. पण ठाकरे गटाला जे नाव बहाल करण्यात आलेलं आहे त्या नावाकडे आपण कसं पाहताय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ठाकरे गटाला मिळालंय. आता त्या त्या विचार शिवसेना मुळात शिवसेनेची वरतीची वेळ का आली की शिवसेनेने जो बाळासाहेबांचा विचार सोडला बाळासाहेबांची तत्व सोडली आणि नवीन विचाराकडे शिवसेना घेऊन गेले आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या विचाराप्रमाणेच नाव मिळालेलं आहे असं माझं मत. धन्यवाद नरेश म्हस्केजी आपण सविस्तरपणे आपली प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. याकडची सगळ्यात मोठी बातमी निवडणूक आयोगाकडनं 4 पैकी 3 मुद्द्यांवर निर्णय आलेला आहे. ठाकरे गटाला नाव देण्यात आलंय चिन्ह देण्यात आलंय शिंदे गटालाही नाव देण्यात आलेलं आहे मात्र शिंदे